आपला सातबारा आपलं घर वैभववाडीतलं समर्थ नगर वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प। प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थ नगर वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थ नगर। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स दत्त मंदिर जवळ बाजारपेठ वैभववाडी गंगाधर केळकर 91-75-40-67-64 आणि 94-22-39-46-25। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश मूर्ती शाळा बनवण्याचा एक हब झाला पाहिजे यासाठी गणेश मूर्तीकारांना सर्वतोपरी मदत करणार आहे। गणपती बनवण्याचं मार्केटमध्ये 200 कोटीच्या वर होणारी उलाढाल आहे, त्यामुळे 100% गणपती इथंच बनले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठेला एक चालना मिळेल, त्यामुळे येथील बाजारपेठ चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल यासाठी कलाकारांना जिल्हा बँक अर्थपुरवठा करणार आहे। जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीनं आयोजित कुडाळ ओंकार डिलक्स इथं पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेचं उद्दिष्ट स्पष्ट केलंय। याबाबत अतुल काळसेकर काय म्हणाले पाहूया। जिल्हा बँक सिंधुदुर्ग जिल्हा मूर्तीकार संघ आणि भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान अशा संयुक्त विद्यमानाने पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेचं प्रदर्शन आणि या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। 11-12-13 असं 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। याच्यामागची कल्पना अशी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये गणपतीमध्ये जवळजवळ 80,000 मूर्त्या घरगुती गणपतीच्या मूर्त्या पूजल्या जातात आणि यातल्या जवळजवळ 70-80% मूर्त्या या पेनमधनं पीओपीच्या मूर्त्या येतात, त्या पर्यावरणाला हानिकारक आहेत। त्यामुळे जिल्ह्यामधले जे पारंपरिक मातीचे गणपती करणारे मूर्तीकार आहेत त्यांची संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे, त्यामुळे अशा पर्यावरणपूरक गणपतींना प्रोत्साहन देण्यासाठी मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सहकार्याने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळजवळ 120 पेक्षा जास्त मूर्तीकारांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे। आमचं उद्दिष्ट असं आहे की आता गणपती व्यवसाय गणपती शाळा म्हणून चालवला जातो, भविष्यामध्ये हा व्यवसाय गणपतीचा कारखान्यामध्ये रूपांतरित व्हावा आणि याचा व्यावसायिक फायदा हा इकडच्या मूर्तीकारांना व्हावा हा माझ्या मागचा उद्देश आहे। जवळजवळ 200 कोटी रुपयांची बिझनेस मार्केट आहे गणपतीचं आहे, पण याचा फायदा मात्र पेनमधले पीओपी गणपतीच्या मूर्तीकारांना होतो आहे। तो फायदा आमच्या जिल्ह्यातल्या मूर्तीकारांना व्हावा आणि जिल्ह्यातला पैसा जिल्ह्यात राहावा आणि जिल्ह्यातला मूर्तीकार सक्षम व्हावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेली 3 वर्ष असे जे मूर्तीकार आहेत त्या मूर्तीकारांना लागणारं अल्प भांडवल जे लागतं ते भांडवल सिंधुदुर्ग जिल्हा बँक अल्प दरामध्ये त्यांना पुरवतं आणि आमचा अनुभव आहे आमच्याकडनं घेतलेलं कर्ज नियमित फेड करणारे हे मूर्तीकार आहेत, त्यामुळे या मूर्तीकारांना प्रोत्साहन मिळावं त्यांना सक्षम करावं यासाठी या पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती स्पर्धेचा सिंधुदुर्ग जिल्हा बँक भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान आणि मूर्तीकार संघ यांनी आयोजन केलेलं आहे। साडे 10% या गणेश मूर्तीकारांना पतपुरवठा करते। हा पतपुरवठा करताना त्याची गरज ही खरं म्हणजे ही 4-5 महिन्याचीच असते, पण आमचा अनुभव असा आहे की मार्च एप्रिल मे मध्ये घेतलेलं मूर्तीकारांनी कर्ज गणपतीचा सीझन झाला की लगेच ते परतफेड करतात। अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला या आमच्या स्कीमला मिळालेला आहे आणि त्याचा फायदा मूर्तीकारांनी सुद्धा घेतलेला आहे। मध्ये जागृती निर्माण होणं म्हणजे आजही गणपती होऊन 2 महिने झाले गणपती होऊन अजूनही आपल्या तलावांमध्ये आणि या ठिकाणी
पीओपीच्या मूर्त्या, विसर्जन न झालेल्या पीओपीच्या मूर्त्या दिसतात आणि ते चित्र एकदम खराब असतं. आपल्या धार्मिकतेला म्हणजे आपल्या भावनेला ठेच पोचणार असं चित्र असतं आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आहे की आम्हाला सुद्धा पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती गणपती हवेत आणि हे गणपती कसे बनतात याचं प्रात्यक्षिक आम्ही या ठिकाणी करतो. आता अक्षय मिस्त्री हा घोडग्याचा कलाकार आहे, तो स्वतः पीओपीची आपल्या शाडू मातेची मूर्ती आपल्या समोर म्हणून दाखवली आहे. या ज्या मूर्ती आहेत आता आल्या आहेत, जवळजवळ 120 मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. आमच्या कल्पनेत या प्रत्येक मूर्तीचा फोटो करून त्याचा एक कॅटलॉग बनवण्याचं कल्पना आहे की जेणेकरून याच्यावरनं साचे बनले जातील. आपण जे साचे पेनवरनं आणतो ह्या मॉडेलवरनं साचे बनले अशी ताकद या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मूर्ती वेगळी आणि प्रत्येक मूर्ती ही हाताने बनवलेली मूर्ती आहे, त्यामुळे याचं सगळ्याचं संकलन व्हावं म्हणून याचा एक कॅटलॉग सुद्धा बनवण्याचं काम आम्ही या निमित्ताने करतो. पीओपी गणपतीचं पेन हे हब आहे, म्हणजे एका वेळेला त्याच्या कारखान्यामध्ये 10,000 मूर्त्या तयार होतात. आज कालच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा या स्पर्धेचं फेसबुकवरनं बघितलं तेव्हा त्याने विचारलं की असा कार्यक्रम आमच्याकडे होऊ शकतो का, आमच्याकडे जो पीओपीला बनती आहे. पण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती कुठेच पाठवू शकत नाही, आपल्या जिल्ह्याची गरज तर पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे नवीन मूर्तीकारांनी या उद्योगामध्ये यावं. हा व्यवसाय गणपती शाळा म्हणून न करता गणपतीचा कारखाना म्हणून केला पाहिजे. एका वेळेला 1,000-1,500 मूर्त्यांचं नियोजन त्यांना करता आलं पाहिजे, तरच आपण आपल्या जिल्ह्याची गरज आणखी गोवा, सातारा, सांगली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले गणपती पाठवू शकतो आणि भविष्यातला इको फ्रेंडली गणपतीचा हब म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख निर्माण होईल.